Hi students, this is the next part of the chemical kinetic topic. Now in this topic again we will continue for the numericals, but these numericals are different. In first type of numericals, based on the Rate law, in that numericals they have given the experimental data, the experimental values, and by using that values we have to calculate the rate law equation and the rate constant, etc. But now in such, now the numericals are different. They have given the conditions, not the experimental data. They have not given the experimental values. But if the concentration of that reactant doubles, then rate will be half or doubles, triples, etc. So using that such conditions, we have to determine the rate law. So first numerical we will start in the our textbook, in our textbook page number 123 varti ahe. For the reaction 2A plus 2B, it gives 2C plus D. If concentration of A is doubled at constant concentration of B, then rate increases by factor 4 if concentration of B is doubled at constant concentration of A, the rate is doubled. Write the rate law. Equation समझ ले, numerical समझ ले, sorry. Numerical मध्ये दोन conditions दिलेले आहेत. This is the first, A चा rate double झाला तर reaction चा rate 4 पटीने वाढतो. B चा रेट डबल झाला तर रिएक्शन चा रेट पण डबल होतो. आता कसे सोडवणार? तर सिंपल, फर्स्ट सोल्यूशन मध्ये आपण ओरिजिनल इक्वेशन घेऊया. सपोज द रेट लॉ इक्वेशन इज, सपोज केलं आपण काय घेतलं, R is equals to K into concentration of A cha power X into concentration of B cha power Y. Hela mal equation 1. Mata pahili case giveyat. Case first. He writing ala pahije. Case first. A cha rate double zhala. A cha rate zhala double. Manje ata jo tumcha A cha rate ahe to double zhala. डबल झाला म्हणजे 2a, आणि b चा रेट कॉन्स्टंट ठेवला, b चा जो रेट आहे तो कॉन्स्टंट ठेवला, बरोबर आहे. त्या वेळेला रिएक्शनचा रेट इंक्रीजेस बाय फॅक्टर 4 नी वाढला, म्हणजे आता जो रेट येणार आहे तुमचा r1 हा या रेटच्या 4 पटीने वाढला. पहिल्याचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा 4 पटीने वाढला, म्हणजे 4r. म्हणून इक्वेशन मिळालं आपल्याला, r1
नवीन इज इक्वल्स टू 4R, है ना, 4R बरोबर K, ए च कॉन्सन्ट्रेशन डबल झालं, 2A चा पावर X इंटू B चा पावर Y, याला म्हणलं इक्वेशन 2. आता केस 2 बघूयात. केस 2 काय सांगितले त्यांनी, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज डबल ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, म्हणजे A च कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे जसं आहे तसं आहे, पण B च कॉन्सन्ट्रेशन डबल झाला, डबल झाला, 2B झाला, त्यावेळेला आता रिएक्शनचा रेट काय असेल बघा. इथं आर वन घेतला आपण, आर टू, आर टू हा ओरिजिनल रेटच्या डबल, ओरिजिनल रेट किती आहे आर, त्याच्या डबल, त्याच्या डबल म्हणजे किती आला 2R. मग ही व्हॅल्यू रेट लॉ मध्ये टाकला, रेट लॉ मिळाला आर टू इज इक्वल्स टू 2R इज इक्वल्स टू के इंटू ए च कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, बी च कॉन्सन्ट्रेशन डबल झाला टू द पॉवर वाय, इक्वेशन 3. बेटा समजलं का आता, म्हणजे इफ दे हॅव गिवन द रिटन कंडिशन्स देन दॅट रिटन कंडिशन मस्ट अंडरस्टँड अँड दीज कंडिशन आर कन्वर्टेड इन टू द रेट इक्वेशन्स. मग आता हे याचा रेट डबल झाला, त्याचा कॉन्स्टंट राहिला, हे असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, हे बुक मध्ये वगैरे नसणार आहे, ही मेथड अप्लाय करा तुम्हाला ती फायद्याची ठरेल. मग आता पुढचं तर तुम्हाला माहिती आहे, मी पुढचं सांगायची गरज नाही. तीन इक्वेशन मिळाले, हे ओरिजिनल, हे एक कंडिशन, हे दुसरी कंडिशन. मग आता कोणत्या दोन इक्वेशनला घेतल्यावर एक टर्म कॅन्सल होईल, बरोबर आहे, जर तुम्ही पहिलं आणि तिसरं घेतला तर एक्स कॅन्सल होईल वाय मिळेल, तुम्ही पहिला आणि दुसरा घेतला तर वायची टर्म कॅन्सल होईल, तुम्हाला एक्सचा पॉवर मिळेल. सिंपल आहे. सो मी इथं स्टार्ट करतोय. ओके, अक्षर थोडं लहान येत असेल तर कृपया माफी असावी. चला मग मी काय करतोय बघा, डिवाइड डिवाइड इक्वेशन 1/2, एकला दोन्ही डिवाइड करू, एकला दोन्ही डिवाइड करू. चला एक बघा, एक कुठं इक्वेशन आपलं इथं आहे, काय इक्वेशन आर डिवाइडेड बाय दोनचं काय आलं तुमचं, दोनचं आर वन आहे, आर वन, आर वन बरोबर इथं काय, के इंटू ए चा पॉवर एक्स इंटू बी चा पॉवर वाय डिवाइडेड बाय के इंटू टू ए चा पॉवर एक्स इंटू बी चा पॉवर वाय. पुटअप केलं, आता पुटअप केल्यानंतर ही सेम टर्म आहे, कॅन्सल झाली, के कॅन्सल झाला. आता आर, पण आर वन ची व्हॅल्यू किती आहे बघा, 4R, 4R बरोबर. मी इथं काय लिहिलं, ए ए काय होणार तुमचा कॅन्सल, काय आला 1/2 चा पॉवर एक्स, कारण ए ही टर्म कशी आहे, ए ही टर्म कशी आहे, सारखी आहे. किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना समज ये कॅन्सल होऊन हे आलं, मग इथं आर आर झाला कॅन्सल, 1/4 मी इथं पुढे लिहितो, 1/4 इज इक्वल्स टू 1/2 चा पॉवर आला एक्स. मग याच्यावरून आपल्याला काय कळालं, एक्स इज इक्वल्स टू 2, स्क्वेअर केल्यावरच 4 होणार आहे ना. मग आता पुढचं आपल्याला घ्यावं लागेल, पुढचं कोणाला घेताय बघा तुम्ही सर्व, एकला 3 ने डिवाइड करू चालेल. सो डिवाइड डिवाइड इक्वेशन 1/3, एकला 3 ने डिवाइड करू, सो आर डिवाइडेड बाय आर 2 बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा पॉवर वाय डिवाइडेड बाय के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा पॉवर एक्स इंटू 2B चा पॉवर वाय, है ना, 2B आहे. आता इथे काय काय कॅन्सल होऊ शकतं बघा, ए जरा बाहेर जावा रे विभास मत, पटकन जवाब आहे. हा इथं काय झालं, 2A चा पॉवर एक्स, ए चा पॉवर एक्स कॅन्सल, के कॅन्सल. मग आता इथं आपण हा आर, पण आर टू ची व्हॅल्यू किती आहे बघा, आर टू ची व्हॅल्यू 2R, 2R इज इक्वल्स टू इथं काय आलं बघा, 1/2 चा पॉवर वाय, है ना, बी बी सेम आहे, 1/2 चा पॉवर वाय, आर आर कॅन्सल,
So 1 by 2 is equals to 1 by 2 cha power y ala. Manje 100% y chi value kiti ali tumchi 1. Me ekda ka x ani y cha value milalya ki apan rate la lihu shakto. So hence the rate law equation is kay ala beta r is equals to k into concentration of a cha power 2 into concentration of b cha power 1. Samajhte sagyanna samajhte baga ekda apun kasa sodavla conditions kay dilya reactions kay dilya ani aankhin ekda ithe prove zala bar ka beta ये तो स्टाइकोमेट्रिक कोएफिशिएंट आणि एक्सपोनेंट सेम आला म्हणजे तो योगायोग आहे असतो तसं नाही b चा पावर 2 आहे कोएफिशिएंट 2 आहे आणि इथं एक्सपोनेंट 1 आहे म्हणजे वेगळा आला म्हणजे हे सगळं आपण एक्सपेरिमेंट वरून ठरवलेलं असतं चालेल काय डाऊट याच्यामध्ये हां जर तुम्हाला वाटलं 1 ला 2 ने का डिवाइड केलं तर तुम्ही कुठलेही इक्वेशन घेऊ शकता अगोदर तुमच्या मनावरती ते डिपेंड आहे पण असे इक्वेशन्स घ्यायचे जेने करून तिथे आपल्याला काहीतरी कॅन्सल करता आलं पाहिजे जर तुम्ही 2 ला 3 ने डिवाइड केला इकडे बघा 2 ला 3 ने डिवाइड केला तर काहीच कॅन्सल होणार नाही ना कारण इथे 2 आहे इथे a आहे इथे b आहे इथे 2b आहे हे इथे आपल्याला समजलं पाहिजे ओके चालेल आता आपण पुढचा न्यूमेरिकल घेऊया या न्यूमेरिकल मध्ये थोडा वेगळ्या पद्धतीचा हा न्यूमेरिकल आपण बघूया चला हा न्यूमेरिकल टेक्स्टबुक मधलाच आपण बघूया पुढचा न्यूमेरिकल आपण बघूया आहे चला मी हे रफ करतोय हे साफ करतोय तोपर्यंत आपल्याला काहीतरी एंटरटेन झालं पाहिजे एंटरटेन झालं पाहिजे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे अभ्यासाशिवाय पर्याय नाही नाही रे बाबा नाही नाही रे बाबा नाही पर्याय नाही आता थोडे वेगळ्या पद्धतीचा न्यूमेरिकल म्हणजे व्हॅल्यू दिल्या जाते आणि आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेट करायला सांगते चला नेक्स्ट न्यूमेरिकल आहे 123 पेज नंबर वरती मी लिहितोय द रेट लॉ फॉर द रिएक्शन द रेट लॉ फॉर द रिएक्शन ए प्लस बी इट गिव्स सी is found to be r is equals to k into a cha power 2 into b cha power is nahi the rate constant at 25 degree Celsius is 6.25 molar cha power minus 2 second cha power minus 2 what is the rate of reaction when concentration of A is equals to 1 moles per dm cube and concentration of B is equals to 0.2 moles per dm cube पुस्तकात थोडं चुकीचं दिले बरं का इथं दुरुस्त करा मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड दिले कॉन्सन्ट्रेशन कधी पर सेकंड मध्ये असणार नाहीये मोल्स पर डीएम क्यूबच असणार
दुसरी एक चूक के लिए त्यांनी रेट दिला है, रेट कॉन्स्टंट मोलार मोलार मध्ये दिलेला आहे, मोलार है ना, मोलार मध्ये, आणि इथे मोल्स पर डीएम क्यू, मोल्स पर डीएम क्यू म्हणजे मोलार। हा चला बघूया। आई राधा उद्धव उद्धव बोल भवानी माता की जय। रेट लॉ दिला त्यांनी, दिला रेट कॉन्स्टंट दिला, गिवन डाटा लिहूयात। चला आज आपण आता गिवन डाटा लिहूयात। रेट कॉन्स्टंट दिलेला आहे, के इज इक्वल्स टू 6.25 मोलार टू द पॉवर मायनस 2 सेकंड चा पॉवर मायनस 1। वी हॅव टू कॅल्क्युलेट द रेट ऑफ रिएक्शन, मीन्स आर किती असेल, अँड दे हॅव गिवन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 1 मोलार, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल्स टू 0.2 मोलार। इथं प्रथम अध्याय समाप्त झाला, हळदी कुंकुम समर्पयामी, काय अवघड आहे, पुढचा अध्याय चालू करूया। सो वी नो दॅट, वी नो दॅट रेट लॉ इक्वेशन इज, इक्वेशन इज, मी कन्नड मधून शिकू का जरा, चला। नाउ वी हॅव गिव्हन रेट लॉ इक्वेशन, and the rate law equation is r is equals to k into a square into b concentration। सगळ्या व्हॅल्यू पुट अप करो, पुट अप करा, k ची व्हॅल्यू पुट अप केली 6.25 पर मोलार चा पॉवर मायनस 2 सेकंड into a square, a square 1 चा स्क्वेअर, 1 मोलार चा स्क्वेअर, युनिट पण लिहिणं महत्वाचं आहे, बीच किती आहे 0.2 मोलार। चला मग इथं किती आलं 6.25 इंटू 1 चा स्क्वेअर 1 इंटू 0.2 इंटू काय करायला बघा, मोलारचा स्क्वेअर आणि मोलार, मोलारचा क्यूब, बरोबर आहे, मोलारचा क्यूब डिवायडेड बाय हे, याला मी खाली लिहिला मोलारचा स्क्वेअर इंटू सेकंड। मग आता कॅल्क्युलेट करू, 2 मल्टिप्लाय करू, 5 × 2 = 1, b² × 4 = 5 है ना, आणि b² = 12, 2 × 1 = 3 नंतर 1.2। आता हा मोलारचा स्क्वेअर आणि मोलारचा क्यूब कॅन्सल झाला आणि उत्तर आलं मोलार पर सेकंद। दिस न्यूमेरिकल इज फॉर 2 मार्क्स। मग आता या इक्वेशनला परीक्षेमध्ये मार्क कसे दिले जातात, गिव्हन डाटा तुम्ही लिहिला असेल तर त्याला अर्धा मार्क दिला जातो, करेक्ट फॉर्म्युला लिहिला असेल तर अर्धा मार्क लिहिला जातो, व्हॅल्यू पुटअप केल्या असतील तर अर्धा मार्क दिला जातो, हा करेक्ट आन्सर विथ युनिट, विथ युनिट इट विल गेट द हाफ मार्क, आणि अशा पद्धतीने तुम्हाला किती मार्क्स मिळाले, 2 मार्क्स। असेही न्यूमेरिकल्स परीक्षेमध्ये विचारले जातात, कळलं सगळ्यांना, म्हणजे इक्वेशन दिला, रेट लॉ दिला, आता समजा इथं 4 व्हॅल्यू आहेत तर 3 देतील, 1 काढा म्हणतील, कुठलेही काढा म्हणतील, त्या पद्धतीने हे आपण इथं काढलं। पण माझी सूचना अशी आहे की कुठलंही कॅल्क्युलेशन करत असताना प्रत्येकाचं युनिट तिथं ठेवा, म्हणजे तुम्हाला फायनल युनिट काय आलं हे लिहिता आलं पाहिजे, काय आलं हे लिहिता आलं पाहिजे, समजतंय, 100% काय प्रॉब्लेम नाहीये। चला मग अशा टाइपचा आणखीन एक न्यूमेरिकल्स आपण इथं बघूयात, अशा टाइपचा आणखीन एक न्यूमेरिकल्स इथं बघूयात। चला मी पुढचा न्यूमेरिकल घेतोय। आता काय आहे, माझ्याकडं घरी प्रोजेक्टर नाहीये, प्रोजेक्टर वरती आपल्याला न्यूमेरिकल डायरेक्ट वरती राहिला असता, लिहिण्यामध्ये वेळ आपला गेला नसता, चालेल, काय अडचण नाही, किती 2 मिनिटांमध्ये लिहिणं होतं आपलं, हा माझा अक्षर तरी सुधारेल। चला मी न्यूमेरिकल घेतोय, द रेट लॉ फॉर द रिएक्शन, नेक्स्ट न्यूमेरिकल, द रेट लॉ, रेट लॉ फॉर द रिएक्शन ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट, प्रोडक्ट is r is equals to k into concentration of a
into concentration of B चा स्क्वेअर. The rate of reaction at 25 degree Celsius is 0.25 molar per second. When kadhi concentration of A is equals to 1 molar and concentration of B is equals to 0.2 molar, calculate the rate constant. चला भाई लोग, अब हमें क्या करना है, इसको धीरे 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 पढ़ना है मुझे गिरना नहीं, वाचायचं गाढवांनो. द रेट लॉ फॉर द रिएक्शन, ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट. या रिएक्शनचा रेट लॉ आहे काय आहे, आर इज इक्वल्स टू के ए आणि बी चा स्क्वेअर. द रेट ऑफ रिएक्शन ऍट 25 डिग्री सेल्सिअस 0.25 मोलार पर सेकंड दिलाय, एच कॉन्सन्ट्रेशन दिलं, बी चं दिलं, रेट कॉन्स्टंट काढायचंय. चला गिव्हन डाटा लिहूयात, फास्ट काय दिलेलं आहे, रेट लॉ काय, रेट लॉ आहे, आर इज इक्वल्स टू के इंटो एच चा पॉवर 1, बी च्या कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर 2. त्यानंतर रिएक्शनचा रेट तर दिलेला आहे 0.25 मोलार पर सेकंद, एच कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 1 मोलार, बी च कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.2 मोलार, आणि आपल्याला विचारत रेट कॉन्स्टंट किती असेल. येईल की रे सोडवता. सो सिम्पली काय करणार, पुट द व्हॅल्यू इन द रेट लॉ, पुट द व्हॅल्यू इन, कुठं पुट करायच्या, रेट लॉ मध्ये पुट करायच्या, रेट लॉ मध्ये पुटा 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 पटपट पुटा. रेट बघा किती दिलाय, 0.25 मोलार पर सेकंड, युनिटला हिला सांगितलंय के इंटू एच कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार ब्रॅकेट मध्ये, बी च कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार चा स्क्वेअर आहे. मग इकडं काय आलं, 0.25 मोलार पर सेकंद बरोबर के इंटू 1, लिहायची गरज नाही, मी 1 ला ड्रॉप केला, 0.2 चा स्क्वेअर 0.04 मोलार, हे मोलारचा स्क्वेअर, मोलारचा आला क्यू, म्हणून के बरोबर हे इकडे डिवाइड झालं 0.25 डिवाइडेड बाय 0.04. जरा थांबा, ह्याचा पॉवर किती आहे, मोलार पर सेकंड, बरोबर आहे, आणि हे इकडे डिवाइड झालंय, म्हणजे इथं काय होणार आहे तुमचा, हा एम चा क्यूब. मग बाळांनो, के बरोबर वर आलं 25/4, आणि खाली हा एम आणि हा 2 राहिला, 2 वरती गेला, म्हणजे त्याचा पॉवर झाला -2 आणि सेकंडचा पॉवर -1. मग के ची व्हॅल्यू आली 4 आणि 25 चा पाडा येतो की 4 चा पाडा 25 पर्यंत, 4 × 24 1 उरला 10 झाले, 4 × 2 = 8, 2 उरले 20 झाले, 4 × 5 = 20, मोलारचा पॉवर -2, सेकंडचा पॉवर -1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट. कळतंय, समजतंय, ओके, सोडून घ्या. बघा एकदा, ऑब्झर्व करा. चला, हा एक पुढचा न्यूमेरिकल आपण घेऊयात, आणखीन एक न्यूमेरिकल घेऊयात.
चला मी न्यूमेरिकल लिहितोय. टेक्स्टबुक मध्ये 123 पानावरती आहे. फॉर द रिएक्शन टू NO BR गॅस इट गिव्स 2NO2 गॅस प्लस BR2 गॅस. ओके, मग या रिएक्शन साठी रेट लॉ इज R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO BR चा स्क्वेअर. NO BR चा स्क्वेअर इफ द रेट ऑफ रिएक्शन इज किती दिलाय बघा, 6.5 × 10⁻⁶ मोल्स पर लिटर पर सेकंड. व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBR इज 2 × 10⁻³ मोल्स पर लिटर फुल स्टॉप. व्हॉट वुड बी द रेट कॉन्स्टंट. चला आता टेक्स्टबुक मधला आहे म्हणून सोडवते, सोपं आहे. तुम्हाला हे खूप सोपं वाटत असेल, आहे सोपं आहे, काय नाही. रिएक्शन दिलाय, सोल्युशन बघा, वाचा एकदा. रेट ऑफ रिएक्शन असा रेट दिलाय, कॉन्सन्ट्रेशन दिलाय, रेट दिला, आपल्याला रेट कॉन्स्टंट काढायचं आहे. सो बघूया, रेट लॉ सोल्युशन मध्ये लिहावं लागेल. रेट लॉ R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBR चा स्क्वेअर. बर, त्यानंतर त्याने दिलेला आहे रेट ऑफ रिएक्शन 6.5 × 10⁻⁶ मोल्स पर लिटर पर सेकंड. आणि त्याने कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBR दिला बेटा, किती दिलाय, 2 × 10⁻³ मोल्स पर लिटर. आणि आपल्याला रेट कॉन्स्टंट म्हणजे के विचारलंय. चला, सो सिंपल आहे सोल्युशन. पुट द व्हॅल्यू इन कुठ, रेट लॉ मध्ये व्हॅल्यू पुट अप करूया. काय रेट लॉ, आर इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBR चा स्क्वेअर. सो आर ची व्हॅल्यू किती आहे, 6.5 × 10⁻⁶ मोल्स पर लिटर पर सेकंड. पर लिटर पर सेकंडला आपण असंही लिहिल्यावर चालेल, लिटर सेकंड इज इक्वल्स टू के इंटू NOBR चं कॉन्सन्ट्रेशन आहे 2 × 10⁻⁶ मोल पर लिटर चा स्क्वेअर आहे. मग आता के इज इक्वल्स टू हे डिवाइड होणार आहे 6.5 × 10⁻⁶ व्हॅल्यू एकत्र घेतल्या अगोदर, आणि याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे, 4 × 10⁻⁶. आता हे इकडे डिवाइड आहे, हे काय, मोल्स पर लिटर पर सेकंड. आता हे इकडे उलटून गुणले होणार आहे, म्हणजे लिटरचा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय, मोल्सचा स्क्वेअर. कळतंय, स्क्वेअर आहे. मग इथं काय झालं बघा, मोलचा स्क्वेअर कॅन्सल, लिटर लिटरचा स्क्वेअर कॅन्सल, म्हणून केचं युनिट आलं युनिटपेक्षा. हे कॅल्क्युलेशन राहिले की आपलं 10⁻⁶ कॅन्सल. 6 × 10⁻⁶ डिवाइड करायचंय, 4 × 4 किती उरले, 2 × 25 4 × 6 = 24 1 × 4 = 2 = 8 4 × 5 = 20 झालं. आणि तुमचं तिकडं आन्सर काय आलं, आन्सर आलं लिटर किंवा पर मोल, मोलचा पॉवर -1, हे आलं लिटर आणि हे आलं पर सेकंड. सो दिस इज द न्यूमेरिकल, हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. असेही न्यूमेरिकल्स इथे येतात. बघा, हे युनिट असं वेगळं आलं म्हणून
कुठलाही न्यूमेरिकल सोडवत असताना आपल्याला त्याचे युनिट्स लिहावे लागतात, प्रत्येक व्हॅल्यूचे युनिट पुट अप करा.